शिव कक्कया महाराज यांची जयंती कक्कया समाज सुधारक मंडळाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली आहे. संत वीरशैव कक्कया समाज सुधारक मंडळ भवानीपेठ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही वीरशैव कक्कया महाराज जयंती मंगल कार्यालयात साजरी करण्यात आली. महाराजांच्या तैलचित्राची महापूजा शशिकांत वडकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली. याप्रसंगी मध्यवर्ती मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक सोनकवडे यांनी कक्कया महाराजांनी काय योगदान दिलं यावर आधारित माहिती देताना दीपक सोनकवडे काय म्हणाले हे पाहूया. संत कक्कया महाराजांची जयंती 1980 साली विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून, त्यावेळेस आम्ही विद्यार्थी होतो, त्यावेळेला आम्ही सुरुवात केली. जयंतीची सुरुवात एका खोलीमध्ये आम्ही त्यावेळेस केली, पण हळूहळू पुढं असं लक्षात आलं की कक्कया महाराज हे सर्व समाजाला कळले पाहिजे. कक्कया महाराज कोण होते, कक्कया महाराजाबद्दल माहिती कळली पाहिजे, त्यांचं चरित्र काय कळलं पाहिजे. म्हणून ही जयंती नंतर आम्ही 1990 साली आम्ही चारी पेटीला एकत्र करून ही कक्कया महाराजाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला, आणि त्यावेळेला खूप मोठं यश आलं. सर्व समाज एकत्र येऊन त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघायची. आजही काही पेट्यातून मिरवणुका निघतात. संत कक्कया हे 12व्या शतकामध्ये संत महात्मे होऊन गेलेले आहेत. ते महाप्रसादी, वीर आणि संत अशा प्रकारचे 3 उपाधी मिळणारे ते बसवेश्वर कल्याण मंडळातले एकमेव असे व्यक्ती होते. शहराध्यक्ष विनोद वडकर आणि शांताराम शिंदे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सालापादाप्रमाणे वीरशैव कक्कया जयंती यंदाही वीरशैव कक्कया भवानीपेठ इथे उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. तरीही यामध्ये सकाळी 10:30 वाजता कक्कया महाराजाची तेल प्रतिमेचे पूजन आणि सायंकाळी 7 वाजता तेल प्रतिमेचे पूजन होऊन जयंती साजरी होणार आहे. या प्रसंगी नारायण नारायणकर, बापू शिंदे, अशोक वडकर, महेश सोनवणे, उमेश वडकर, दत्ता वडकर, मारुती नारायणकर, मल्लिकार्जुन शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, बाळू शिंदे, धनंजय सोनवणे, धनंजय शिंदे, दत्ता शिंदे, मसाजी वडकर, गोपाळ नारायणकर, आरती सोनवणे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.